नमस्कार, मी मनोज भुवर, मॅक्स महाराष्ट्रवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळ माध्यम समूहानं राज्यव्यापी सर्वेक्षण केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आणि लोकसभा निवडणूक संपल्यानंतर जुलै महिन्यामध्ये. या जुलै महिन्यामध्ये जे राज्यव्यापी सर्वेक्षण केलं त्यातनं काही महत्वाची माहिती पुढे आणली आणि सकाळ वर्तमानपत्रामध्ये हे सर्वेक्षण प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेलं आहे. या सर्वेक्षणाच्या अनुसार महाविकास आघाडीला झुकत माप सर्वेक्षणात दिलं गेलं तर महायुतीला कमी जागा दाखवल्या गेल्या किंवा महायुतीला लोकांची पसंती ही कमी दाखवली गेलेली आहे. हे सर्वेक्षण करताना रॅन्डम सॅम्पलिंग घेतल्या गेलं. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 84,529 मतदारांना प्रश्न विचारले गेले. 2000 सहकारी सकाळ माध्यम समूहाचे या सर्वेक्षणात सहभागी झाले आणि साधारणतः भौगोलिक समतोल सर्वेक्षण करताना राखला गेला असं सकाळनं म्हटलेलं आहे आणि यासाठी रॅन्डम सॅम्पलिंग घेण्यात आलेलं आहे. आता जी टक्केवारी साधारणतः सकाळ माध्यम समूहानं प्रसिद्ध केली आहे त्यानुसार महाराष्ट्राच्या जनतेचा कल कसा आहे, विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला ते पसंती देत आहेत, कोण मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटतंय आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक फायदा या युती आणि आघाडीचा कुणाला झाला या संदर्भात नेमकी माहिती दिली गेलेली आहे. महाविकास आघाडीला 48.7% पसंती महाराष्ट्राच्या जनतेनं दिली आहे तर महायुतीला 33.1% पसंती देण्यात आली. ही सर्वात महत्वाची बाब आहे कारण महाविकास आघाडीतले तीनही पक्ष आणि महायुतीतले तीनही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढणाऱ्या विधानसभेची, या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकी सारखीच टक्कर होणार आहे. महायुती सत्ताधारी पक्ष आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी. मात्र महाविकास आघाडीची सरशी झाली, मोठ्या प्रमाणात त्यांना खासदार निवडून आणता आले आणि केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असून सुद्धा महायुतीची पिछेआट झालेली आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत ही पिछेआट राहू नये आणि पराभवाचा सामना करावा लागू नये आणि पुन्हा एकदा सत्तेमध्ये महायुतीला येता यावं यासाठी जंग महायुतीतल्या पक्षांनी जंग पछाडलाय किंवा त्यांनी पूर्ण आपली ताकद एकत्रितरित्या कशी राहील यावर भर दिलाय. आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा तूर्तास तरी महायुती ही ताकदवान दिसली. 9 जागा त्यांनी जिंकून आणल्या. एका जागेचा फटका महाविकास आघाडीला बसल्यामुळे गालबोट लागलेला आहे. आता मी जसं म्हणालो की महाविकास आघाडीला 48.7% पसंती दिली आहे तर दुसरीकडे महायुतीला पसंती दिली आहे 33.1. चांगलाच यात आपल्याला फरक तफावत आपल्याला जाणवते. याशिवाय राज्यामध्ये जर कुठला मोठा पक्ष असेल किंवा त्या पक्षाला जास्त पसंती जनतेनं दिली असेल तर तो भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला 28.50% लोकांनी पसंती दिली, मतदारांनी पसंती दिली आणि काँग्रेसला 24% पसंती दिलेली आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला, राष्ट्रवादी पक्षाला 14% लोकांनी पसंती दिली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 11.7% लोकांनी पसंती दिली. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष आहे, 6% लोकांनी पसंती दिली. अजित पवारांच्या पक्षाची मात्र पिछेआट झालेली आहे. भले त्यांच्या पक्षाचे 2 विधान परिषदेमध्ये आमदार ताज्या निवडणुकीमध्ये जिंकून आले, 4.2% पसंती महाराष्ट्राच्या जनतेनं अजित पवार यांच्या पक्षाला दिलेली आहे. आता 2 महत्वाच्या गोष्टी. महाविकास आघाडीला पसंती राज्याच्या जनतेनं दिली, महायुतीला पसंती त्या खालोखाल 33.1% आणि त्याही ऐवजी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरतोय, काँग्रेस त्या खालोखाल आणि या 2 पक्षाला या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र तसा काँग्रेस पक्ष हा वर्चस्व ठरला, त्यांच्या जागा जास्त जिंकून आलेल्या आणि शरद पवारांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. पण शिंदे गटाला सुद्धा चांगल्या जागा लोकसभेच्या मिळाल्या आणि उद्धव ठाकरे यांना जी काही सहानुभूती महाराष्ट्रात पाहायला मिळत होती त्या प्रमाणात त्यांच्या जागा तितक्या निवडून आल्या नाही आणि कोकण ठाणे या पट्ट्यामध्ये त्यांना चांगलाच फटका बसला. आता राज्याचं मुख्यमंत्री पद
कुणाकडे जावं किंवा या राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा 2024 विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, तर त्यालाही पसंती फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समसमान दिली आहे. 22.2% जनतेनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं म्हटले. याचा अर्थ स्पष्ट होतो की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं जे काही नेतृत्व केलं कोरोना काळामध्ये त्याला आणि त्यातून त्यांची लोकप्रियता जी वाढली ती आजही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नसतील तर भाजपमधून नितीन गडकरी यांच्या नावाला महाराष्ट्राच्या जनतेनं पसंती दिली आहे. 47.24% लोक गडकरींचं नेतृत्व मानतात. महाराष्ट्राचं ते एकदा तरी मुख्यमंत्री व्हावे अशी महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय विचारधारेला मानणाऱ्या जनतेची इच्छा आहे असं आपल्याला म्हणता येईल. एकनाथ शिंदे यांना मात्र 10.21% लोकांची पसंती आहे मुख्यमंत्री होण्यासाठी. याचा अर्थ त्यांच्या मुख्यमंत्री बाबत जनतेच्या मनात नेमके कोणते विचार आहे हेही आपल्याला पाहायला मिळतील. बरं, या निवडणुकीमध्ये आणखी काही निरीक्षणं त्यांनी मांडली आहे. महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा कोणत्या पक्षाला झाला तर तो काँग्रेस पक्षाला झाला. आणि जितक्या त्यांच्या जितके त्यांचे खासदार निवडून आले त्यावरून आपल्याला सांगता येईल की ते 37.1% जनतेला असं वाटतं की काँग्रेसला त्याचा फायदा झाला आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या जागा सुद्धा चांगल्याच जिंकून आलेल्या. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नंतर सर्वात जास्त जर फायदा झाला महाविकास आघाडीचा तर तो शरद पवार यांच्या पक्षाला झाला. 18.5% जनतेनं हे मत नोंदवलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वात कमी 13.6% आणि सर्वांना समान फायदा झाला असं म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा 30.8% आहे आणि ही मोठी संख्या आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाहिजे तेवढ्या लोकसभेच्या जागा मिळवता आल्या नाही असं म्हटलं जातं की महाविकास आघाडीच्या जागा या लोकसभेमध्ये जास्त जिंकून आल्या महायुतीच्या पेक्षा तुलनेमध्ये. याचं कारण असं की महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांची आपापली जी व्होट बँक महाराष्ट्रातली आहे ती एकमेकांना ट्रान्सफर झाली आणि त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. हे खरं आहे की काँग्रेसला ही मतं ट्रान्सफर झाली इतर पक्षांची, शरद पवारांच्या पक्षाची, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची, पण मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मात्र ती मतं ट्रान्सफर होऊ शकली नाही काही ठिकाणी किंवा ते कमजोर पडले असं आपल्याला पाहायला मिळतं. महायुतीचा सर्वाधिक फायदा जर कोणत्या पक्षाला झाला तर त्यामध्ये शिंदे यांचा पक्ष वरचढ ठरलेला आहे. 37.2% जनतेची मतं अशी आहेत की शिंदेच्या पक्षाला, शिवसेनेला त्याचा सर्वात जास्त फायदा झाला. आणि हे म्हणणं, हे निरीक्षण बरोबर आहे कारण कोकणामध्ये नारायण राणे यांची जागा जिंकून येतील असं वाटत नसताना भाजपनं अत्यंत एक दिलानं, एक मनानं म्हणजे शिवसेनेनं खूप काम केलं आणि मुळात भाजपच्या उमेदवारांनी, जुन्या जाणत्या नेत्यांनी सुद्धा, कार्यकर्त्यांनी सुद्धा नारायण राणे यांच्यासाठी काम केलं. शिवसेनेनं सुद्धा काम केलं. उदय सामंत यांचे बंधू तिथे लढणार होते, किरण सामंत, पण ते लढले नाही आणि राणेंना त्यांनी मदत केली असं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी भाजपनं खूप काम केलं शिंदेच्या उमेदवारासाठी आणि ते जिंकून आलेले आहे. अजित पवार यांच्या पक्षाला मात्र फायदा झाला तो 8.60% लोकांनी म्हटलं की त्यांना फायदा झाला. त्याच्या संदर्भामध्ये वेगळी काही निरीक्षणं मांडली गेली, मी तुम्हाला ती सांगेल या सर्वेक्षणामध्ये. महाविकास आघाडीतील पक्षाला स्वतंत्र निवडणुका या लढवाव्या का असंही म्हटलं गेलेलं आहे. याबाबत जनतेची मतं ही जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहानं सर्वेक्षणात केलेला आहे. तर महाविकास आघाडीतील पक्षांना स्वतंत्र निवडणुका लढवाव्या का, तर 35.4% म्हणतायत की होय आणि 40% जनता म्हणते की नाही. महाविकास आघाडीनं एकत्रितरित्या निवडणूक लढवायला पाहिजे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की महाविकास आघाडीच्या बाजूने जे काही जनतेची पसंती आपल्याला दिसते ती या सर्वेक्षणातनं मांडलेल्या नोंदीमध्ये अंतर्भूत आहे. आता काही इंटरेस्टिंग माहिती पुढे येत आहे. आता महायुतीमध्ये भाजपचं नुकसान कुणामुळे झालं? आपण पाहत होतो की अजित पवारांच्या पक्षावर ठप्पा ठेवला जात होता आणि अमोल मिटकरी हे भाजपच्या विरोधात सातत्यानं बोलत होते कारण भाजपचे लोक सुद्धा अंतर्गत बैठकांमध्ये म्हणत होते की अजित पवारांना आपण महायुतीमध्ये आणल्यामुळे आपल्याला नुकसान झालं आणि त्यांची एकच लोकसभेची जागा जिंकून आली. महायुतीमध्ये भाजपचं नुकसान कुणामुळे झालं असेल तर ते अजित पवार यांच्या पक्षामुळे झालं असं 22% या महाराष्ट्रातली जनता म्हणते.
तर शिंदेमुळे 19.7% जनता म्हणते की भाजपला नुकसान झालेलं आहे. आणि भाजपचं राजकारण, त्यांची ध्येयधोरणं, पक्षपोट फुंडण्याचा प्रकार याचाही फटका भाजपला बसल्याचं 13.7% लोकांचं म्हणणं आहे. आता कोणते मुद्दे अत्यंत महत्वाचे हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पक्ष विचारधारेला मानणारी 38.7% जनताही या राज्यातली, जी की पक्षाची विचारधारा मानते आणि त्यानुसार उमेदवारांना मत देते. स्थानिक उमेदवार कोणते आहेत, त्यांची निवड पक्ष कसा करतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे, असं 2024 विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या मतदार म्हणून जनतेनं हे मत नोंदवलंय. 20% या जनतेला वाटतं की स्थानिक उमेदवार हे जिंकून, स्थानिक उमेदवार अत्यंत महत्वाचे असतात निवडणुकीमध्ये. आता महायुती च्या उमेदवारांना उमेदवारांना 17.2% उमेदवारांनी पसंती दिलेली आहे. आता राज्याचा त्या त्या पक्षाचा, महाविकास आघाडीचा किंवा महायुतीचा उमेदवार मुख्यमंत्री पदासाठी कोण आहे हेही जनतेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. ते पाहून सुद्धा मतदान केलं जातं. त्याची संख्या आहे 9.3%. तर उमेदवारांची जात, कास्ट हा फॅक्टर राज्यामध्ये महत्वाचा ठरतो. तो 4.1% लोकांना वाटतं की कास्ट फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा आहे. स्थानिक नेत्यांची कामं सुद्धा काही लोकांना वाटतं की खूप महत्वाची आहे, की कोणकोणत्या पक्षाच्या लोकांनी, त्या त्या आघाड्यातल्या युतीतल्या लोकांनी काय काम केलं जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये. 16.1% लोकांना असं वाटतं की ही कामं सुद्धा महत्वाची आहे या नेत्यांची, त्या नेत्यांचा प्रभाव त्या त्या पक्षातल्या आघाड्यातल्या युतींमधल्या. पूर्ण झालेली विकास कामं सुद्धा जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची. 19.7% लोकांना असं वाटतं की विकास कामं जी ज्याचं आश्वासन दिलं गेलं निवडणुकीच्या पूर्वी 5 वर्षांमध्ये, ती पूर्ण झाली किंवा नाही हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे सकाळ माध्यम समूहानं अत्यंत इंटरेस्टिंग, रोचक, उत्सुकता वाढवणारा महाराष्ट्राच्या जनतेचा असा राज्यव्यापी सर्वेक्षणातला अहवाल सर्वांसमोर सादर केला. यातून आपल्याला साधारणतः लक्षात येईल की 2024 विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडीची कसरत आहेच, जागा वाटपाचा मुद्दा आहेच, पण महायुती समोर या राज्यव्यापी सर्वेक्षणानं मात्र एक चॅलेंज तयार केलंय, आव्हान निर्माण केलंय, तसं तुर्तास तरी ते आपल्याला संकट वाटत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करावं अशी मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.